यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील राजूरवाडी येथे अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची तोंड दाबून हत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी संबंधित संशयित मारेकऱ्याला पोलिसांनी काही तासातच जेरबंद केले. अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या शेतकऱ्याच्या पत्नी आणि तिच्या प्रियकराने उशीने नाकतोंड दाबून निर्गुण खून केला. तसेच त्याचा मृतदेह गावाबाहेर आणून रस्त्याच्या कडेला फेकून दिला. ही गंभीर घटना सकाळी घाटंजी तालुक्यातील राजूरवाडी फाटा परिसरात उघडकीस आली. या घटनेने राजूरवाडीसह पंचक्रोशीत खळबळ उडाली. प्रभाकर कडूजी मारवाडे राहणार राजूरवाडी असे निर्गुण खून झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्याचा काही वर्षांपूर्वी वर्धा जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या जयश्री नामक तरुणीशी रीतिरिवाजाप्रमाणे विवाह झाला होता. दरम्यान त्याच्या संसार वेलीवर दोन फुलेही उमलली. सुखाचा संसार सुरू असताना जयश्रीचे सूरज सुनील रोहनकर राहणार वरुड याच्यावर प्रेम जडले. त्यांचे नेहमीच एकमेकांशी मोबाईलवर बोलणे व्हायचे. काही दिवसांपूर्वी रोहन हा प्रभाकरच्या घरी आला. यावेळी जयश्रीने कुटुंबियांसोबत तो माहेरचा रहिवाशी असून मानलेला भाऊ आहे अशी त्याची ओळख करून दिली. प्रभाकरची मुलेही त्याला मामा म्हणून हाक मारायची. त्यातच त्याचे जयश्रीकडे येणे जाणे वाढले. त्यामुळे प्रभाकरला त्यांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय आला. त्यातून प्रभाकर आणि जयश्री यांच्यात नेहमीच खटके उडायचे. दरम्यान 25 जुलैला दुपारी रोहन प्रभाकरच्या घरी आला. यावेळी जयश्रीने त्याला प्रभाकर कडून होणाऱ्या त्रासाबाबत माहिती दिली. दरम्यान मध्यरात्री गावात सामसूम होतात पत्नी जयश्री आणि रोहनने झोपेत असलेल्या प्रभाकरच्या नाकातोंडावर उशी ठेवून दाबून धरली. त्यामध्ये श्वास गुदमरून प्रभाकर जागीच ठार झाला. तो ठार झाल्याची खात्री पटल्यानंतर त्या दोघांनी दुचाकीने नेत त्याचा मृतदेह गावापासून 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या राजूरवाडी फाटा परिसरात रस्त्याच्या कडेला फेकून दिला. दरम्यान सकाळी स्थानिक नागरिक शेतात जाण्यासाठी निघाले तेव्हा प्रभाकरचा मृतदेह त्यांना आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय घटनास्थळी दाखल झाले. त्याचा मृतदेह पाहून त्यांनी एकच आक्रोश केला. या घटनेची माहिती मिळताच घाटंजीचे ठाणेदार निलेश शुरडकर हे पथकाय समन्वयक तेथे दाखल झाले. त्यांनी मृतदेहाची बारकाईने पाहणी करून पंचनामा केला. शिवाय मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. पाठोपाठ अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, पांढरकवडा उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर व्यंजने, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते हे देखील पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी प्रभाकरची पत्नी जयश्री हिची कसून चौकशी केली तेव्हा तिने खुनाची कबुली दिली. तसेच खुनात सामील प्रियकर रोहनचे नावही उघडकी गेले. त्यानंतर पोलिसांनी शीघ्रगतीने तपास चक्रे फिरवून आरोपी रोहनला आणि जयश्रीला अटक केली. शिवाय मृत प्रभाकरचा भाऊ सुधाकर कौडूजी मारवाडे राहणार राजूरवाडी याची रीतसर तक्रार घेत संबंधित दोघांवर बांधवी 103 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. बॉडी भेटली होती आणि ते अशा कंडिशन मध्ये होते की फारशी काही इंजुरी वगैरे त्या बॉडीला कुठेही नव्हती. थोडाफार क्रॅचेस होत्या. ज्यावेळेस आपल्याला माहिती भेटली आपण स्पॉटवरती गेलो. स्पॉटवरती गेल्यानंतर सर्व घटनाक्रम आणि त्या आजूबाजूला दिसणाऱ्या गोष्टी याचा सर्वांची पाहणी केल्यानंतर आपण कन्फर्म सांगून शकत नव्हतो की हे ॲक्सिडेंटल डेथ आहे का मर्डर आहे. मग त्याचा आपण जर त्यापुढं शोध घेतला आणि आपल्याला काही नवीन माहिती मिळाली त्यानंतर मग सुरडकर साहेब असतील, नागरगोजे साहेब असतील, ते डायरेक्ट मयताच्या घरी गेले आणि तिथून मग त्यांना ज्या फॅक्ट डिस्क्लोज झाल्या तो मृत्यू थोडा संशयास्पद वाटला. शेजारी पाजारी गावातील व्यक्ती यांच्याकडनं आपल्याला आणखीन ॲडिशनल माहिती भेटली की संबंधित मयत व्यक्तीच्या पत्नीचं हे वर्ध्यामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत अफेअर आहे मागील काही दिवसापासून. आणि मग त्या अँगलवर थोडासा जोर दिल्यानंतर आणि ते मयताचे जे दोन्ही मुलं आहेत छोटे दाजी ते त्यांच्याकडं थोडंसं चांगली विचारपूस केल्यानंतर आणि सदर जी महिला आहे त्या महिलेला ताब्यात घेऊन विचारपूस केल्यानंतर त्यांनी कबुली दिलेली आहे की तिने आणि तिच्या प्रियकराने मिळून त्याच्या पतीचा खून केलेला आहे. मग त्यानंतर आपण तात्काळ पोलीस स्टेशनचं एक पथक आणि त्यांच्यासोबतच स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ हे माननीय पोलीस अधीक्षक यांनी एक टीम पाठवलेली होती एक त्या वाडवे यांच्या घरातली त्या दोन्हीला आपण वर्ध्याला पाठवलं आणि त्यांनी तात्काळ मग वर्ध्यामधून या संबंधित मयत व्यक्तीच्या महिलेचा प्रियकर जो आहे त्याला आपण ताब्यात घेतलेला आहे. दोघांनाही आपण ताब्यात घेतलेलं आहे. दोघांच्या अटकेची प्रक्रिया सुरू आहे. आज त्यांना अटक केल्यानंतर उद्या कोर्टामध्ये प्रोड्यूस करण्यात येईल आणि प्राथमिकदृष्ट्या असं दिसतंय की प्रियकर आणि संबंधित महिला यांनी मिळून त्यांच्या पतीचा खून केलेला आहे. कारण आणखी स्पष्ट नाही त्याचा इंट्रोगेशनमध्ये पडत पुढे येईल की नेमकं का मारलं. पण प्राथमिक असं वाटतंय की त्यांचा जो त्या
मयत जो व्यक्ती होती हा थोडासा दारू पिण्याचा सवयीचा होता आणि मग त्यातून त्या महिलेला थोडासा त्रास वगैरे देण्याशी वेगळा करणे असा तात्कालीन प्रकार हा काल रात्री झाला होता असं त्या महिलेचं म्हणणं आहे. परंतु ओरिजिनल परिस्थिती जी आहे ही आपल्याला इंटरॉगेशनमधून पुढे येईल. बाकी तपास जो आहे तो PSI नागरगोजे यांच्याकडे आहे. या घटनेचा तपास करत आहे आणि माननीय पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली याच्यावर तपास सुरू आहे. आताच आपण पण पाहिलं अप्पर पोलीस अधिकाऱ्यांनी रिटर्न सूचना दिलेली आहे गुन्ह्यामध्ये, लिखित सूचना दिलेली आहे, त्याप्रमाणे याचा तपास पूर्ण करण्यात येईल.